थेंब पोलिओचे रक्षण करी बाळाचे। या वर्षी दिनांक 18 जानेवारी 2015 पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे। तरी सर्व पालकांना आणि नागरिकांना जाहीर आवाहन की रविवार दिनांक 18 जानेवारी 2015 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत आपल्या जवळच्या व नेहमीच्या महापालिकेच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या 5 वर्षाच्या आतील बालकांना बाळ आजारी असले तरीही यापूर्वी पोलिओ डोस पाजला असला तरीही किंवा नुकतेच बाळ जन्माला आले असले तरीही पोलिओचा डोस अवश्य पाजून घ्यावा। दोन थेंब पोलिओचे रक्षण करी बाळाचे। या वर्षी दिनांक 18 जानेवारी 2015 पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे। तरी सर्व पालकांना आणि नागरिकांना जाहीर आवाहन की रविवार दिनांक 18 जानेवारी 2015 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत आपल्या जवळच्या व नेहमीच्या महापालिकेच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या 5 वर्षाच्या आतील बालकांना बाळ आजारी असले तरीही यापूर्वी पोलिओ डोस पाजला असला तरीही किंवा नुकतेच बाळ जन्माला आले असले तरीही पोलिओचा डोस अवश्य पाजून घ्यावा। दोन थेंब पोलिओचे रक्षण करी बाळाचे। या वर्षी दिनांक 18 जानेवारी 2015 पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे। तरी सर्व पालकांना आणि नागरिकांना जाहीर आवाहन की रविवार दिनांक 18 जानेवारी 2015 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत आपल्या जवळच्या व नेहमीच्या महापालिकेच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या 5 वर्षाच्या आतील बालकांना बाळ आजारी असले तरीही यापूर्वी पोलिओ डोस पाजला असला तरीही किंवा नुकतेच बाळ जन्माला आले असले तरीही पोलिओचा डोस अवश्य पाजून घ्यावा। दोन थेंब पोलिओचे रक्षण करी बाळाचे। 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 या वर्षी दिनांक 18 जानेवारी 2015 पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे। तरी सर्व पालकांना आणि नागरिकांना जाहीर आवाहन की रविवार दिनांक 18 जानेवारी 2015 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत आपल्या जवळच्या व नेहमीच्या महापालिकेच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या 5 वर्षाच्या आतील बालकांना बाळ आजारी असले तरीही यापूर्वी पोलिओ डोस पाजला असला तरीही किंवा नुकतेच बाळ जन्माला आले असले तरीही पोलिओचा डोस अवश्य पाजून घ्यावा। दोन थेंब पोलिओचे रक्षण करी बाळाचे। या वर्षी दिनांक 18 जानेवारी 2015 पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे। तरी सर्व पालकांना आणि नागरिकांना जाहीर आवाहन की रविवार दिनांक 18 जानेवारी 2015 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत आपल्या जवळच्या व नेहमीच्या महापालिकेच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या 5 वर्षाच्या आतील बालकांना बाळ आजारी असले तरीही यापूर्वी पोलिओ डोस पाजला असला तरीही किंवा नुकतेच बाळ जन्माला आले असले तरीही पोलिओचा डोस अवश्य पाजून घ्यावा। दोन थेंब पोलिओचे रक्षण करी बाळाचे। अहमदनगर महापालिका आरोग्य विभाग अहमदनगर जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संघटना रोटरी क्लब लायन्स क्लब आणि आज या निमित्ताने जमलेले सर्व बालक बालिका गुरुजन वर्ग आणि नागरिक आज आपण सर्वजण संकल्प करणार आहोत कोविड
Mm-hmm.